शाळेत फळा खडू नाही. विद्यार्थी टॅबवर गिरवतायत धडे. शाळेचा अत्यंत सुंदर परिसर. हे चित्र एखाद्या मुंबई पुण्याच्या शाळेचं नाही, तर वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातल्या कोल्ही आणि खेकडी या गावांमधील ही हायटेक जिल्हा परिषद शाळा आहे. कोल्हीच्या पूर्व प्राथमिक शाळेत 27 विद्यार्थी आहेत. एकच खोली असली तरी वर्गाचं योग्य नियोजन केलंय. मुलं पुस्तकं आणत नाहीत, त्यामुळे दप्तराचं ओझं कमी झालंय. शाळेतून गेल्यावर दप्तर फेकून दिल्यावर खेळायला जायचं, पण आता टॅबमध्ये वेगवेगळे गेम आहेत, गणित आहेत, तर मजा येते. वर्गातले बाक असे आहेत की त्यावर गणितही करता यावीत. गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय टॅबवर शिकवले जातात. जग हे खूप समोर चाललं आणि आपल्या ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला काहीतरी नवीन देण्याच्या दृष्टीनं आपण डिजिटल पद्धतीने शिकवत आहोत. टॅबद्वारे डिजिटल पद्धती, 3D पद्धती, यामध्ये वेगवेगळे ॲप टाकून त्या विद्यार्थ्याला त्याचा कृतियुक्त पद्धतीने आनंद मिळावा या दृष्टीने आपण टॅबद्वारे ही अध्यापन पद्धती चालू केली आहे. शाळाच नव्हे तर शाळेचा परिसरही विद्येच्या वातावरणानं भारवलेला. खेळाच्या मैदानातही 12 खडी पाढे लावलेले, त्यामुळे मुलांना खेळता खेळता शिकता येतं. मुलांना रूम मध्ये शिकायला आवडत नाही विशेष, आणि त्यांची ग्रास्पिंग पॉवर पण थोडी कमी वाटते. आणि जेव्हा परिसरात शिक्षण सुरू केलं मुलांचं, तेव्हा त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढली. आम्ही पहिले प्रथम आम्ही शाळेला सौंदर्यीकरण म्हणून गार्डन बनवलं, पण नंतर आमच्या डोक्यात कल्पना आली की या गार्डनला आपण शाळा बनवूया. वर्धा जिल्ह्यातल्या 926 पैकी 402 शाळांमध्ये ई लर्निंगची पद्धत सुरू आहे. आता कोल्ही आणि खेकडीच्या शाळांमध्ये वापरली जाणारी परिसर शिक्षणाची पद्धतही संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 926 शाळांपैकी 402 शाळांमध्ये ई लर्निंगची आम्ही सुरुवात केलेली आहे, आणि यामध्ये टॅब अध्यापन पद्धतीची जोड देऊन त्याला ज्ञानरचनावादाचं सुद्धा जोड देऊन हे विद्यार्थी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे प्रगत होतील या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. इच्छाशक्ती असेल तर अत्यंत कमी सुविधांमध्ये काय किमया करता येऊ शकते याचा आदर्श ह्या दोन शाळांनी घालून दिलाय. सगळ्याच राज्यात असे प्रयोग राबवले तर मुलांना शाळेत पाठवण्यासाठी जाहिरातबाजी करण्याची गरजच भासणार नाही. अमित देशपांडे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगणघाट, वर्धा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.